खाली ठेव दादा, इंडस्ट्री मध्ये आता 20 वर्ष झालेत पण अजूनही पोटात गोळा येतोच. पण टीम, मित्रमंडळी, आशीर्वाद देणारे सगळेच यांचं स्वागत. एकतर हा चित्रपट बेसिकली मी आणि धैर्य आम्ही दोघांनी मिळून लिहिला आहे. ह्याची स्टोरी कथा आमच्या दोघांची आहे आणि जेवढी धाडसी ही कथा आहे, म्हणजे धाडस सगळ्यांमध्येच असावं लागतं, ते लिहिणाऱ्यामध्ये पण असावं लागतं. त्यांच्या बरोबरीने मला मनापासून आभार मानावायचे वाटतात ते शर्मिलाताई, अमित आणि उर्वशी.
कारण राजसाहेब कलाप्रेमी आहेतच, त्यांचं प्रचंड मनोरंजन क्षेत्रावरती प्रचंड प्रेम आहेच. पण एक अशा प्रकारचा चित्रपट बनवणं जे ट्रेलर बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की असं का बोलते, पण अशा प्रकारचा चित्रपट बनवणं आणि त्याची परवानगी कुटुंबाकडनं मिळणं यासाठी मी खरंच त्यांची मदलजी उमेशजी भवेशजी थँक्यू सो मच फॉर बिंग अराउंड. ही सिरीज भूषण कुमारजी थँक्यू अगेन, इफ इज हिअर इफ इज नॉट हिअर तेव्हा ते बघतील तेव्हा, थँक्यू सो मच. आणि संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेना याचे सर्व लोक सर्व कुटुंब यांना पण मनापासून खरंच मनापासून धन्यवाद, कारण त्यांनी आम्हाला ज्या त्या वेळेला आपण असं म्हणूयात की मदत केली अप्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या, तर त्यासाठी सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि मला असं वाटतं तुम्हाला सगळ्यांना हा चित्रपट आवडणार आहे. मी या चित्रपटाची निर्माती आहे, यावेळेला वेगळ्या भूमिकेत आहे आणि याची रायटरसुद्धा आहे, सो तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या एक नंबर टीमला असू देत. धन्यवाद. Would you like me to speak in English? Hindi, please. Hindi? Okay, namaskar everyone. And mujhe to ek hi baat bolna hai ki mujhe na mera naam dekhke bahut maza aaya. And bahut khushi hui apna naam dekhke. Thank you so much team. And meri upar wale se dua hai aur mere pati se dua hai ki main bahut sare Marathi picture mein apna naam dekhna chahta hoon. Mujhe aapse ye bhi sawal karna tha, kya Marathi tumne dekhi hai? Of course dekhti hu, I love Marathi, I'm a Marathi movie, so I love Marathi. She has her ancestors from Maharashtra. Oh, to aap bilkul Marathi. Pakka. Jai Maharashtra. Jai Hind. Mind break. Umesh ji, mujhe aapse puchna tha kaisa raha is film ke sath collaboration aapka, how was your experience? Sabse pehle thank you everyone for giving us your time. एक चीज़ जो हमें रेगुलर ट्रेलर लॉन्चेस वगैरह में नहीं दिखती है, शायद आप लोगों ने नोट किया हो कि यहाँ चारों तरफ टीम मेंबर्स के फोटोग्राफ्स आ रहे हैं. प्लीज़ पे अटेंशन, दीज आर द पीपल हु हैव क्रिएटेड दिस ब्यूटीफुल प्रोजेक्ट. आई एम वेरी ग्रेटफुल टू बी अ पार्ट ऑफ अ टीम which gives so much credit to every individual. New journey for Bhavesh, for me, and we are looking at Ek Number as one of our stars. We believe that with Ek Number, Marathi industry itself can become Ek Number. Thank you so much, and I wish you a lot of luck for this new journey of yours, and I hope Ek Number becomes Ek Number for a very long time. Bhavesh, would you like to... महाराष्ट्रातल्या भारतातल्या एक नंबर स्टुडिओची साथ मिळालेली आहे आणि आता फक्त एक नंबर इतिहास घडवायचा बाकी राहिले तो होईल गणपती ते कधी पाहतात. आणि आता त्या चित्रपटाचे दिग्दर्शक तुम्हीच ते, तुमचं नाव वाचल्यानंतर मलाच विश्वास बसत नाही. मी तुम्हाला हेच विचारणार होतो की मी नाव वाचल्यावर आणि ओव्हरऑल टीजर बघितल्यावर नक्की असाच असाच प्रश्न मनात आला होता, कारण आतापर्यंतचे तुमचे चित्रपट तुम्हाला जितकं मी पर्सनली ओळखते असा तर काही दूर वाटत नाही. चांगले होते ते, पण चांगले होते ते उत्तमच होते, पण असा शब्द हा जो विचार आहे वो किसका आहे इसमें मेरी राज नहीं है सर, काय बोलणार तुम्ही. तर म्हणजे खरंच हे जेव्हा मी कथा ऐकली तेव्हा माझ्यावरती दडपण होत आणि दडपणामागे एक विश्वास होता, त्या विश्वासाला धरून आणि त्या विश्वासाची ती विचारधारा होती की मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा तो धागा पकडून मी ही गोष्ट सांगायला सुरुवात केली आणि ती इथपर्यंत आली. त्यामुळे ते प्रवास सोपा गेला कारण पाथ क्लिअर होता, सांगायचं काय क्लिअर होतं, त्याच्या आजूबाजूला जी गोष्ट होती ज्या घटना होत्या त्या वेळात मिळत माझा क्रिएटिव्ह पार्टनर संजय मेमाणे आहे का कुठे गेला तो आला नाही का अजून, अजून आला नाही आहे सेटवर संजय प्लीज वरती आहे तुझ्या विना काय चित्रपटाचा
आपल्या दिग्दर्शनाच्या सगळ्या चुका हा झापून घेतो, कारण जे व्हिज्युअल्स वगैरे खूप छान असतात. तर हा संजय नेवाणे, तर मी विसरलोच काय बोलायचं. एनिवे प्रश्न विचारला की इतकं छान वाटतंय की बस खूप मजा येते. आम्हालाही खूप छान वाटतंय, खूप उत्सुकता आहे ट्रेलरची आणि चित्रपटाची. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि असेच खूप विविध जॉनर्स करत राहा. हो नक्कीच, मला खूप आवडेल हे बघायला. खूप 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 दडपण येत पण करेल. आणि त्यामागे विश्वास असेलच. ऑफकोर्स. मेमानी सर घ्या बरे माईक हातात. असं कसं आधी आधी तुम्हाला प्रश्न विचारणार होते, तुम्ही आलाय म्हणून मी यांच्याकडे आले. दोन लाईन सर शुभेच्छा तरी द्या आपल्या चित्रपटाला. चित्रपटातली काही दृश्य पाहिली ना की लगेच जाणवतं की हा विमान टचा. काय सांगाल? थँक्यू टीम, राजेश सर ह्यांनी मला अपॉर्च्युनिटी दिली. ट्रेलर मध्ये पण आहे पाडव्याची सभा पण साहेबांची कवर त्याच्यात आपल्या फिल्मचे पण काही शॉर्ट्स होते. सो त्याच्यात आपण टोटल ॲक्च्युली 12 पण कमीच होते, कारण एक एक गोष्ट कव्हर करायचं म्हटल्यावर तरी आम्ही 12 कॅमेरे सभा शूट करायला 12 कॅमेरे वापरावे लागले. येस 12 11 आणि एक ड्रोन लागला. बाप रे इतक्या प्रचंड प्रमाणात उपस्थिती असते 12 कमी कमी धाय. कसं होतं पोटा कसं कसं होतं? मला शब्द सापडत नाही तसं होतं. माझ्यासारख्या नवोदित नटावरती एवढा विश्वास दाखवल्याबद्दल सर्वप्रथम मी साजिद सर, तेजस्विनी मॅम, वर्धा मॅम आणि जी यांना थँक्यू म्हणू इच्छितो. आणि बाकी काय फिलिंग ही एक नंबर. सगळ्यात जास्त एक्साइटमेंट कशाची? मला सिनेमाची आहे की लोक कधी सिनेमा पाहतील आणि त्यांची काय प्रतिक्रिया असेल, कारण आम्ही 1.5-2 वर्ष रात्रंदिवस फोकसफुली अथक काम केलंय, त्याच्यामुळे ती एक्साइटमेंट आहे की म्हणजे मला खात्री आहे की लोक आम्हाला खूप छान पद्धतीने स्वीकारतील. फक्त मला ते आय कॅन्ट वेट. पाहणे 1.5-2 वर्ष आवडते पदार्थ न खाता हा असा आहे, कारण त्याला मेंटेन व्हायचं खूपच सॅक्रिफाईस आहे मोठं. पण कसं कथा तूच दिली असल्यामुळे तुझा रोल ऑथर बॅक असणारच. असं काहीच नाहीये, कथा म्हणजे तो विचार होता, तो तेजस्वी मॅमने मी आमची सगळी टीम आहे विनायक पुरुषोत्तम, अरविंद जगताप, मयुरेश जोशी आम्ही सगळ्यांनी मिळून तो डेव्हलप केली. मग राजेश सर, प्रदीप सर, म्हणजे हे एका दोघांचं काम नाही आहे जे तुम्ही बघताय, ते त्याच्यामागे खूप मोठी यंत्रणा आहे आणि खूप हुशार माणसं आहेत. सो आमचं काम नाही आहे पण जे काय आहे ते एक नंबर आहे. खूप छान दिसतंय. साजिद सर सगळ्यांनीच इतका विश्वास ठेवलाय, तरी नर्वसनेस ऑब्व्हियसली आहेच पण आम्ही खूप उत्सुक सगळ्यांनी, त्याला काहीही मर्यादा नाहीये. बाबा तुम्हा सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. आय एम शुअर ही एक नंबरच होणार. आणि याच टीम बरोबर मला सह्याद्री फिल्म्स चे CEO अजित भुरे जे आता वेलकम करण्यात मग्न आहेत, त्यांनाही मी स्टेजवर आमंत्रित करू इच्छिते. शब्द म्हणाले नाही ते आहेच पुढे आहेच फरमाईश म्हणजे असं कस आता चालू आहे. पण विचार बरंच दिवस करत होतो पिक्चर बद्दल, त्यामुळे देर इज लॉट टू टॉक, खूप बोलू शकतो. आता ह्या चित्रपटामध्ये जी दोन गाणी आम्ही याद केलेली आहेत त्याच्याबद्दल आय कॅन से की आता एक तर रिलीज झालं, जे एक हळुवार रोमॅन्टिक डुएट थाटाचं गाणं आहे जे प्रेक्षकांना आवडते. रसिकांनी आता त्यांना फार छान, त्याचा रिस्पॉन्स पण फार छान आहे. आय गेस काय ते म्हणतात त्याला व्ह्यूज अँड ऑल दॅट, इट इज गेटिंग मोर पॉप्युलर स्लोली, अजून ते वाढेलच त्याचं. आणि अजून एक ज्याला म्हणतात ते ज्याला म्हणतात असं बऱ्याच दिवसांनी एक आयटम नंबर करण्याचा योग आलाय, हा शब्दच गेलाय गेल्या काही दिवसात. पूर्वी आम्ही जेव्हा चमचम वगैरे केलं त्यावेळेला आयटम नंबर वॉज सो कॉम्पर्शन,
एका चित्रपटात आयटम नंबर नसेल तर चित्रपटच नाही होऊ शकत. सो वी थॉट लेट्स ब्रिंग इट बॅक. तो एक प्रकार गरज होती चित्रपटाला, एक पूर्ण कॅरेक्टर्स सगळे त्याच्यामध्ये आणि त्यांच्या बुद्धी ते कसं विचार करतात, त्यांना काय पद्धतीचं वातावरण त्या एंटायर गावांमध्ये आहे ते दाखवायचं होतं आम्हाला. सो वी डिसाइडेड लेट्स डू दिस, बट नॉट जस्ट म्हणजे परत एक असं असं की आमच्याकडे डान्सिकल गाणं म्हटल्यानंतर एक आपला एक मराठी ठेका मराठी आपला एक आपली स्टाईल आहे आणि आम्ही विचार केला याला थोडस वेगळं हे आहेच, आपण हे घेऊन थोडस मोर आर एन बी रॅप हिप हॉप स्टाईलचं गाणं करू. सो जसं काय 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 वी ट्राईड फॉर दिस ऍल्बम, लेट्स होप तेही गाणं आता आय थिंक आजच किंवा पुढच्या काही दिवसात रिलीज होईल आणि तेही तुम्हाला सगळ्यांना आवडेल अशी आशा करतो. थँक्यू. मी हे जे रिलीज झालंय त्याच्याबद्दलच थोडस गातो, माझ्या ते पार्ट नव्हतं, मी आता गाडीत स्क्रीनशॉट करून आणलं. आम्ही तुम्हाला लिरिक्स देऊ शकतो. मी घेतलेली ती कॉल. तोपर्यंत दोन शब्द अतुल यांच्याकडे. नमस्कार सर्वांना. मराठी चित्रपटाबद्दल आपण खूप जण वेगवेगळ्या प्रकारे बोलत असतो, चर्चा करत असतो, पण एकाच प्रकारचा विचार करणारी बरीच लोकं या चित्रपटाच्या माध्यमाने एकत्र आली आहेत आणि मला त्याचा आनंद जास्त आहे की एक पुढचं पाऊल जर का आपल्याला काही बघायचं असेल की पुढच्या 10 वर्षात 20 वर्षात मराठी सिनेमाचा आपण कुठे घेऊन जाऊ शकतो, तर त्या दृष्टीने ही सगळी मंडळी इथे एकत्र आली आहेत याचा मला जास्त आनंद आहे आणि मला वाटतं या चित्रपटाच्या निमित्ताने ती साजिदजी वगैरे वगैरे ही सगळी मंडळी आपल्यामध्ये इन्वॉल्व्ह झाली. तर एक या चित्रपटाच्या माध्यमाने मराठी प्रेक्षकांना वेगळं काहीतरी बघण्याचा नक्कीच अनुभव येईल अशी मी आशा करतो. थँक्यू. थँक्यू सो मच. मला तो ट्रॅक लागतो थोडासा, म्हणजे मला स्किल मिळेल. आता जे आम्ही चालत आहोत त्यांना वाजवलंच ना, तेवढंच वाजव. बस 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 बस. स्वप्नातल्या चांदव्याच लागीन झालं जीवाला, सांगून होत तळाशी जाहीर झालं जगाला, क्षणभर जगले विसरून सगळे देवळासा दिलासा, होशील तू श्वास माझा, स्वप्नातल्या चांदण्याच जाहीर झालं जगाला. मी याच्याबद्दल एक नक्की सांगू इच्छितो, राजसाहेब होते या गाण्याच्या डबिंगला, मी गात होतो तेवढं सांगते राजसाहेब. मी ना गेले 8-10 वर्ष कमवलेले कंप्रेशन होत. ओके. आणि राजसाहेब म्हणे, अजय तुझा आवाज होत का? म्हणे साहेब माझाच आवाज आहे, तरी थोडस ओपन का, मोकळं करून का. आणि असं करत 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 त्यांनी मला, मीच मलाच विसरलेला एक माझं टेक्स्चर होत जे त्यांनी मला परत आणायला लावलं. एक थँक्स टू यू साहेब, अदरवाईज मीच ते टेक्स्चर अवॉइड करायचं असं, पण अशा पद्धतीच्या गाण्यामध्ये यू ब्रॉट इट बॅक. थँक्स लॉट. यानंतर काय बोलावं. थँक यू सो मच, इट्स ऑलवेज अ प्लेजर लिस्निंग टू यू. मी सगळ्याच डिग्निटीजना पण सांगेन तुम्ही प्लीज आसनस्थ व्हा, पण तेजश्री तेजस्विनी वरदा आणि अजित सर सो थँक यू सो मच.
कार्यक्रमासाठी ज्यांची खास उपस्थिती कदाचित लोकांना माहीत असेल तर अभिजा जोशी यांचं मनपूर्वक स्वागत. आत्ता मी जी नावं घेते माझ्या अत्यंत आवडत्या दिग्दर्शकांपैकी एक, ज्यांनी आपल्याला ऐतिहासिक सामाजिक अशा वेगवेगळ्या पार्श्वभूमीवरचे अत्यंत काय सांगावं सुंदर आणि भावनेने ओतप्रोत असे चित्रपट दिले असे आशुतोष गोवारीकर सुद्धा आज आपल्याबरोबर आहेत. त्यांच्याच पाठोपाठ त्यांच्या भावाला म्हणजे अविनाश गोवारीकर यांनाही मी आमंत्रित करते. त्यांच्या लेन्समधनं टिपलेलं प्रत्येक दृश्य हे अत्यंत प्रेक्षणीय असतं ह्याचा मी पर्सनल अनुभव सुद्धा घेतलाय. त्याचबरोबर अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांचे दिग्दर्शक साजिद खान आपल्या बरोबर आहेत, त्यांनाही मी मंचावर आमंत्रित करते. हर दिल जो प्यार करेगा मुझसे शादी करोगी, हाऊसफुल 1-2-3, बागी 1-2-3 असे अनेक चित्रपट अगदी हल्लीच्या चंदू चॅम्पियन पर्यंत या चित्रपटांची निर्मिती ज्यांनी केली ते साजिद नाडियाडवाला सुद्धा आपल्याबरोबर मी ज्यांना मंचावर आमंत्रित करणार आहे त्यांची मी काय ओळख करून देऊ, पण मी त्यांच्याबरोबर काम केलं असल्यामुळे मी एक पर्सनल आठवण सांगते. त्यांना मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणतात, हे नाव त्यांना किती आवडतं मला माहित नाही, कदाचित कंटाळा आला असेल या नावाचा, पण ह्याचा अनुभव मी घेतलाय. मी त्यांच्या निर्देशनाखाली एका चित्रपटात काम केलं आणि आम्ही एका मोठ्या अँफी थिएटरमध्ये शूट करत होतो ज्यात ते अभिनय सुद्धा करत होते आणि ते दिग्दर्शनही करत होते आणि प्रत्येक शॉट शूट झाल्यानंतर तो कसा दिसतोय हे बघायला मॉनिटरवरती तो शॉट बघावा लागतो. आजकाल पोर्टेबल छोटे हातातले मॉनिटर्स असतात जे कुठेही फिरवता येतात, पण आम्ही जेव्हा ही फिल्म शूट केली तेव्हा मोठा सेटअप असायचा आणि तो त्या अँफी थिएटरला पूर्ण वळसा घालून खाली जाऊन बघावा लागायचा. तर हे आमिर खान प्रत्येक शॉट उत्तम पद्धतीने शूट करून अभिनेता म्हणून सबंद वळसा घालून धावत खाली जायचे, शॉट बघायचे, त्यात काय त्रुटी आहेत, काय बरोबर करायचे काय नाही हे बघायचे, प्रूफ करायचे, असिस्टंटशी डिस्कस करायचे, धावत परत यायचे कारण तोपर्यंत सेट खोळंबलेला असायचा. असं मी माझ्या डोळ्यात देखत त्यांना 60-65 वेळा त्या दिवसात करताना पाहिलं. होईल
देशपांडे साहेबांच्या काही ठळक अपेक्षा असतात सिनेमाकडून, आणि त्या तीन आहेत. एक तर त्याची कथा वेगवान आणि अशी बांधेसूद असावी की ती प्रेक्षकांना खेळून ठेवेल तीन तास. दुसरं म्हणजे त्यात प्रचंड करमणूक असावी, म्हणजे सिनेमा किंवा ते नाटक लोकांना हसवायला पाहिजे, हसवता हसवता चटकन डोळ्यात कुठे कुठे पाणी आले यायला पाहिजे. आणि तिसरं म्हणजे हे सगळं करता करता एक सुंदर विचार तो प्रेक्षक घरी घेऊन जाईल तसं असायला पाहिजे. आणि या तिन्ही अपेक्षा हा सिनेमा पूर्ण करतोय. आणि हे पाहताना इतका आनंद होत होता, त्याचा जीव तोडून या सगळ्या मंडळींनी तेजस्वी जी राजेश धैर्य हा सिनेमा यशस्वी होणार आहे फार मोठा संबंध महाराष्ट्राने पाहायला पाहिजे. हा त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की राज साहेबांच्यावर साक्षात वॉल्ट डिझनीचा आशीर्वाद आहे. त्याचं कारण सांगतो मी की त्यांनी संबंध जीवन कलांना आणि कलावंतांना प्रेम केलेलं आहे. मी 15 वर्षापासून तरी त्याचा साक्षी आहे. म्हणजे लग्यालोह मुन्नाभाई त्यांनी पाहिलं आणि 3 इडियट पाहिलं त्यांनी. त्याच्यानंतर त्यांनी मला ज्या 2 गिफ्ट्स दिल्या, तर एक जॉन ब्रायली जे गांधीचे रायटर होते रिचर्ड अटेनबरोच्या, आणि रिचर्ड अटेनबरोची ऑटोग्राफ त्याच्या ती जी स्क्रिप्ट होती ओरिजिनल ती मला गिफ्ट केली, आणि LP रेकॉर्ड रविशंकरच्या म्युझिकवाली. हे असं व्यक्तिमत्व आहे की रोम मध्ये जेव्हा ते लँड होतात आणि त्यांना कळतं की ह्या एअरपोर्टचं नाव लिओनार्डो दा विंची एअरपोर्ट आहे, तर त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहतात. आणि त्यांच्या लिव्हिंग रूम मध्ये जो एक फोटो होता ह्याच्या आदल्या घरात, तो वॉल्ट डिझनीचा होता. तर सर तुम्हाला वॉल्ट डिझनीचा आशीर्वाद आहे. हा सिनेमा प्रचंड आहे, सगळे पहा. धन्यवाद. कुठून हिंदीत प्रश्न विचारला असं असं मराठीत खणखणीत उत्तर. थँक्यू. आपल्याकडे इथे सर्व क्षेत्रातली लोक बसली आहेत, तर मी कसा दिसतोय चित्रपट मी बघितला फॅन्टॅस्टिक आहे, पण मला एकच गोष्ट सांगायची आहे. मी सगळ्यांसाठी आशू तुझ्यासाठी आमिर तेरे साथ तो बहुत पिक्चर आहे धडियड राजू मी सगळ्यांसाठी फोटोशूट्स केले पिक्चर्स पोस्टर्स केले म्हणून टचवूड, पण ह्यांच्यासाठी काम करताना जे प्रेशर असतं आयुष्यात नसतं, ह्या माणसाला खुश करणं बॉर्डरिंग ऑन इम्पॉसिबल. हे 2 फोटो काढताना माझ्या नागिनावाली ह्यांचे सगळ्यांचे मी डाव्या हाताने काढू शकेन ह्यांच्यासमोर, एवढंच सांगतो. राजेश सर म्हणाले तसं दडपणच आहे फक्त का विश्वास आणि दडपण दोन्ही आहे? आता काय ते जे जे स्कूल ऑफ आर्ट्स पासन वर्ल्ड डिझनी सगळं आमच्यावरती होतं, जास्ती बोलत नाही मी. झाले फोटो अप्रूव्ह झाले ओके म्हटले बास आहेत. साजिदजी मैंने तो ट्रेलर लास्ट वीक ही देखा था, तो मुझे तभी लगा कि ये फिल्म आई थिंक ना सिर्फ महाराष्ट्र में बट आई थिंक इसका पॉपुलैरिटी इतना बढ़ेगा कि इट शुड बी रिलीज्ड ऑल इंडिया. ये फिल्म वाकई में ये एंड जेन्युइनली आई थिंक इट्स अ वेरी डिफरेंट फिल्म, दैट्स व्हाई इट्स गोइंग टू नॉट ओनली कनेक्ट विद द यूथ बट इट्स गोइंग टू कनेक्ट विद द कॉमन मैन ऑल ओवर इंडिया. एंड वी नीड दीस फिल्म्स राइट नाउ, वी नीड पीपल टू कम बैक टू थिएटर्स फॉर मराठी. थैंक यू सो मच. या नव्या कंपनीने सुरू केली आहे, सुरुवात केली आहे, त्यांचं मी अभिनंदन करतो. तेजस्वी यांनी यांनी जेव्हा मला आधी पहिल्यांदा जेव्हा स्टोरी ऐकवली, त्या स्टोरी मी ऐकली, मला स्टोरी फार आवडली, फार अद्भुत वाटली आणि फार वेगळी वाटली. पण मी त्यांना 2 प्रश्न विचारले. एक, परवानगी मिळणार आहे का? आणि 2, की परवानगी घेतल्यानंतर तुम्ही बनवणार कशी आता? कारण ही खूप अवघड स्टोरी आहे आणि याला कम्प्लिशन पर्यंत नेईपर्यंत इतक्या अवघड अडथळे येऊ शकतात, तुम्ही कसे बनवणार? पण आज आपण इथे आहोत म्हणजे तुमची परवानगी मिळाली आहे असं मला वाटतं. फिल्म मी बघितली, मला खूप आवडली. मला यात राजेश मापुसकरांचं काम खूप आवडलं. स्टोरी तर यांची आहेच, पण स्क्रीन प्ले पण अरविंदजी आणि विनायक आणि मयुरेश फार छान केले, डायलॉग्स फार छान.
म्युझिक बद्दल मी फक्त एकच सांगू शकतो की नो, आता जेव्हा अजय तू इथे गात होतास तर लहानपणाचा एक किस्सा सांगतो की लहानपणी जेव्हा आपण आपल्या बालकनीत उभे असतो आणि बाहेर तिथे खालून एक फ्लूट वाजवणारा जातो, ही सेलिंग फ्लूट्स, ही प्लेइंग द फ्लूट सो वेल की आपल्याला ते बघून वाटतं की यार वो फ्लूट अगर मी लूंगा तो मैं कमाल बजाऊंगा. तर आपण खाली जाऊन बेकर देत असेल तर ती फ्लूट जी तू वाजवत होतास तसा मला तो माईक पाहिजे तुझा. अप्रतिम गाणी आहेत, लिरिक्स पण अप्रतिम आहेत, फार फार फिल्म बघताना ती अगदी साजेशी बसतात, त्यात प्रोडक्शन व्हॅल्यूज आणि याचा जो एक मेसेज आहे महाराष्ट्र माझा मी महाराष्ट्राचा हा फार सुंदर आहे, तो अत्यंत महत्त्वाचा मला वाटला. आणि आय विश द एन्टायर टीम, द एन्टायर कास्ट अँड क्रू, एव्हरी वन, ब्लॉकबस्टर सक्सेस. मला वाटतं मंगळयान मंगळावर देणं, कठीण चित्रपट पूर्ण करणं हे स्त्रियांना योग्य जमत. तेजस्विनी आणि वर्धासाठी सुद्धा जोरदार गाणं. तेजस्विनी माझी खूप जवळची आणि जुनी मैत्रीण आहे, त्यामुळे तिथला असं फॉर्मली तेजस्विनी तेजस्विनी करताना मला शक्ल देखिए लिखता लगता नहीं कि तूने लिख लिखी हुई है. पहली चीज है जो मैंने शक्ल से लिखी थी. मेरे को एक छोटा इमोशनल बात बोलनी है कि मैं, मेरी फैमिली 1950 में महाराष्ट्र में आई, 74 इयर्स ऑफ फिल्म प्रोडक्शन. ये स्टेट ने मुझे लॉ की डिग्री दी, ने मुझे चार्टर्ड अकाउंटेंट बनाया, ये स्टेट ने मुझे प्रोड्यूसर बनाया, ये स्टेट ने मुझे आमिर इज शॉक बिकॉज मैं बोला प्रोड्यूसर की कभी इज्जत नहीं होती, इज शॉक यस अनफॉर्चुनेट. ठीक है, सो द इमोशनल थिंग इज कि 74 इयर्स हो गए, मैंने लाइक कहानी लिखी, मैंने डायरेक्ट किया कि अ डेब्यू डायरेक्टर हु क्रॉस 300 क्रोर्स, ओनली डेब्यू डायरेक्टर इन इंडिया. But I want to say I'm so happy ke mere 75th year mein I can give something back to Maharashtra. I'm so happy. I've seen Tejaswini working 4 o'clock in the morning with all the problems and hurdles. I've seen Vardas praying all night that the shooting goes well, and I hope this film bahut badi success ho, and mere 75th year mein isse badi चेरी ऑन द केक नहीं होगी. थैंक यू वेरी मच. मैंने इसकी कहानी करीब 1.5 साल पहले सुनी थी, और जब कहानी सुनी तो मैंने कहा प्लॉट तो बहुत अच्छा है पर इसमें इतनी सारी बातें कही जा रही हैं और ये कैसे बनेगा, कैसे लगेगा फाइनली, क्योंकि आप जब भी कहानी सुनते हो आप अपने माइंड में एक फिल्म चलाते हो. और मैंने 2 हफ्ते पहले फाइनली ये फिल्म देखी और मुझे कोई ट्रायल पे बुलाया है और यहाँ तो मैं थोड़ा डरता हूँ जाने को, क्योंकि मेरी एक बड़ी अजीब आदत है कि मुझे थोड़ा भी 5-10 मिनट भी फिल्म थोड़ा बोर करा तो मैं सो जाता हूँ. वो साजिद भाई को पता है, मैं एक बार उन्होंने मुझे बुलाया था, मैं सो गया था. तो जेन्युइनली बहुत प्रॉब्लम है, तो मैं डर डर के गया, मैंने कहा यहाँ सो तो नहीं सकते. पर मैं आपको बता नहीं सकता, बिल्कुल दिल से मैं कह रहा हूं, मैं पहले फ्रेम से आखिरी फ्रेम तक उस फिल्म को ऐसे देखता रहा. और इंटरटेनिंग फिल्म है, एक बात कह रही है बहुत प्यारी सी महाराष्ट्र के बारे में, और वो सारे पहलू जो मुझे लग रहा था, इतने सारे पहलू कैसे जुड़ेंगे, वो सारे जुड़ के इसमें आ गए. मैं बाहर निकल के राजेश को फोन किया, राजेश उस वक्त बाहर था इंडिया के, मैंने आधा घंटे से बात की कि मैंने कहा ये इतनी अलग फिल्म है जो तुमने बनाई है, और इसके लास्ट वेंटिलेटर फिल्म के बाद ये ऐसी फिल्म बनाना बस, तो बहुत मजा आया देख के. अब हमारे प्यारे दोस्त हैं अजय अतुल का बेहतरीन म्यूजिक है, तो आप सबको बहुत बहुत बधाइयां. तेजस्विनी जी कहाँ हैं, हाँ इनको मैंने देखा ऑफिस में इतनी मेहनत करते हुए, वरदा जी को, सो बिग कॉन्ग्रेचुलेशन टू द एंटायर टीम. And there's no doubt that this film will be very well received.
थँक यू. थँक यू सो मच ऑन बिहाफ ऑफ द एंटायर टीम. थँक यू सो मच सर. आता मी आमिर खान यांना विनंती करते, त्यांनी सुद्धा आपलं मनोगत. तुमची जन्मभूमी आणि कर्मभूमी दोन्ही महाराष्ट्र आहे, त्यामुळे तुम्हाला मराठीतच प्रश्न विचारणार. माझी मराठी इतकं छान आहे ना. हो नाही नाही काय असं एक्सटेम्पोर मध्ये खूप प्रॉब्लेम होत, शिवाय दडपण आहेच. तो एक्चुअली इन सबको ये फिल्म के बारे में कुछ ना कुछ पता है, किसी ने कहानी सुनी है, किसी ने फिल्म देखी है. मेरे लिए ये एक नया एक्सपीरियंस है एंड आई रियली लाइक टू कॉन्ग्रेचुलेट तेजस्विनी वर्धा, मापुस्कर एंड द इंटायर टीम राजा. ये प्रोडक्शन हाउस आप लोग शुरू कर रहे हैं, ऑल द वेरी बेस्ट फॉर दैट. एंड मेरी ये प्रार्थना है कि आपकी फिल्म जो है वो बहुत ही कामयाब हो, इससे पूरे महाराष्ट्र में बल्कि पूरे देश में और दुनिया में इसको खूब प्यार मिले ऑडियंस से. और आप लोगों ने जो ये पहल की है इसमें आप लोगों को यश मिले. एंड यू नो स्ट्राइड फॉरवर्ड विद दिस प्रोडक्शन हाउस. माय इन बेस्ट वेरी वेरी बेस्ट विशेस टू द एंटायर टीम, टू द एक्टर्स, टू द कास्ट एंड द क्रू, अजय अतुल, एवरीवन, राज, ऑल द वेरी बेस्ट. मे दिस फिल्म ब्रेक ऑल रिकॉर्ड्स. 10th October ko aani, 10th October, 10th October. So we all look forward to that and thank you so much. Thank you so much for coming today. I would like to thank all of you all. Tar ata mi Raj sahebanna sangnare don shabd, tyanantar mi kai bolnar nahi. To tumche aadhich aabhar aani ata mi Raj sahebanna vinanti karte tyanni ki. Ho ho please. Sarva mitra yanche mi aabhar manto. Khas karun Amir Khan yanna mi फक्त सांगितलं की असं असं ट्रेलर रिलीज आहे आणि आम्ही यायला पाहिजे. हो त्याच्यामुळे कुठच्याही असा विचार न करता मी बघून सांगतो भिंतो असं काही न करता आमिरने तत्काळ हो म्हटल्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो. मी तसेच माझ्यासाठी आमदार जोशी, आशुतोष गोवारीकर हे ज्या ज्या वेळेला या स्टोरीमध्ये कधी कधी काही अडथळे आले किंवा काही प्रॉब्लेम्स आले किंवा कुठची गोष्ट आली तर अनेकदा आशुतोष, राजकुमार इराणी आणि अभिजात यांनी त्या प्रॉब्लेममधनं मार्ग काढून आम्हाला दिलेले आणि त्यांचा खूप मोठा सहभाग या चित्रपटामध्ये आहे. परिकर यांनी या चित्रपटाचं फोटोशूट प्रेशरमध्ये का असेना पण केले, पण प्रेशरमध्ये तो चांगलं काम करतो हेही आपल्या लक्षात आलं. तर अविनाश चे देखील आभार, माझे मित्र साजिद खान यांचे देखील मी आभार मानतो की आज ते इथे आलेले आहेत. अनेक माझे मित्रमंडळी इथे आलेत. साजिद नाडियाडवार, मी खरं सांगायचं म्हणजे 2000 साली मी मुद्दामून आपल्याला ही गोष्ट आज आवर्जूनही सांगणार आहे. 2000 साली ज्या वेळेला मी एका वेगळ्या पक्षात होतो आणि त्यावेळेला मी त्या पक्षामध्ये ज्या काही गोष्टी सगळ्या सुरू होत राजकारण त्या सगळ्या गोष्टीला वैतागून कंटाळून मी एक रिव्हर्स गिअर टाकला होता आणि मला असं वाटलं होतं की नको ते राजकारण, मला जायचंच नाही तर राजकारणामध्ये, पुढे काही करायचंच नाही, मला इच्छाच नाही मला. आणि मला असं काही तरी गोंधळ विंधळ घालून मला काही करायचं नाही, राजकारण हळूहळू सोडून देतो, मला कोणते धक्केही द्यायचे नव्हते, काही करायचं नव्हतं. त्यावेळेला मी साजिद नाडियाडवार आणि मी आम्ही अनेकदा सतत भेटायचो बोलायचो, आपल्याला फिल्म प्रोडक्शन कंपनी सुरू करायची, आपल्याला मला फिल्म सुरू करायची, मला फिल्म प्रोड्यूस करायची वगैरे वगैरे. एके दिवशी मी पुन्हा राजकारणामध्ये वळण्याचं कारण हे साजिद नाडियाडवार आहेत. हे त्यांचं अंग आहे. नाही त्यांनी मला फक्त एकदाच एकच गोष्ट सांगितली की राजभाई मैं प्रोड्युसर हूं, प्रोड्युसर किस तरह से काम करता है मुझे मालूम है, क्या क्या करना पड़ता है मुझे मालूम है. राज ठाकरे प्रोड्यूसर बन के वो सारी चीजें करते हुए मैं देख नहीं पाऊंगा. आप जहां पे हो आप वहां पे रहो, फिल्में तो बनती रहेगी, आगे भी बनाएंगे, अभी भी बनाएंगे. आणि त्याच्यानंतर मग परत मी राजकारणामध्ये इन्वॉल्व झालो, परत सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आणि आज इतक्या वर्षांनी
आज एक प्रोडक्शन कंपनी सुरू केली आणि प्रोडक्शन कंपनी सुरू करताना मला तेजस्वी पंडित भेटल्या, साजिद वाड्यावर तर होतेच, आणि या सगळ्याच्या तर मराठी फिल्म मराठी चित्रपट उत्तम चित्रपट मराठीमध्ये बनत आहेत. परंतु ज्या प्रकारचे इतर रिजनल फिल्म ज्या प्रकारच्या मोठ्या अवतार दिसत आहेत त्याप्रकारे आपल्याला मराठी फिल्म देखील मोठी करणं मोठी बनवणं ही गरजेची आहे, आवश्यक आहे असं मला आम्हा सगळ्यांनाच वाटत होतं. आणि त्याच्यामधनं ही एक एक नंबर नावाचं चित्रपट आज उभा राहिला. इथे केदार शिंदे आलेत की मला माहिती नाही, आलेत का केदार शिंदे? परंतु मी त्यांचे देखील आभार मानेन, कारण एक नंबर हे टायटल त्यांनी दिलं, त्यांनी सांगितलं की हा हे त्या टायटल असावं. आज इथे या टीममध्ये काम करणारे सगळ्यांनीच मेहनत घेतली. आज अजय अतुल इथे आहेत. अजय अतुल यांच्याबद्दल मी आता काय सांग, किती वर्ष आपण एकत्र काम करतोय त्याला काय. अजय आणि अतुल यांना मी त असं म्हटलं की ताक पण कळते आणि ताडी पण कळते. म्हणजे चांगलं चांगलं करायचं गाणं का झिंगवालं करायचं गाणं, दोन्ही दोन्ही गोष्टी त्याला पटकन कळत. त्याच्यामुळे माझे अनेक वर्षापासूनचे मित्र आहेत, ते आज या प्रोडक्शन कंपनीशी ते देखील एक साथीदार आहेत. त्याच्यामुळे त्यांचे देखील मी आभार मानतो. आज त्याचे चित्रपटाचे लेखक अरविंद जगताप इथे बसलेले आहेत. त्याचे कथा ही तेजस्वी पंडित आणि धैर्य आहे दोघांची असली तरी या सगळ्या गोष्टीला एक दर्जेदार वळण आमचे लेखक अरविंद जगताप आणि आमचा विनायक, कुठे विनायक, हा चष्मा, अरे उभे नमस्कार तर लोकांना, या दोघांनी प्रचंड मेहनत घेतली, अजूनही घेतात. आमचे जोशी इथे बसलेले आहेत, त्यांनी देखील प्रचंड मेहनत घेतली. अनेक लोक आहेत. राजेश मापुसकर, राजेश मापुसकरांना ज्यावेळेला पहिल्यांदा कथा ऐकवली, एक प्रत्येकाचा एक झोन असतो चित्रपट करण्याचा, एक काय म्हणतो आपण त्याला, एक प्रत्येकाचा एक थॉट प्रोसेस असतो की मी या प्रकारे मी चित्रपट करेन. तर मी ज्यावेळेला कथा ज्यावेळेला त्यांना ही सगळी ऐकवल्यावरती म्हटलं राजेश झेपेल ना, ते बोलले नक्की झेपेल. आणि बघायची तरी ते सांगितलं त्याप्रमाणे खरंच येते. मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा आहे या एका लाईन वरती ते सगळे जण सगळ्या टीम आतमध्ये शिरले आणि एक अप्रतिम कलाकृती इथे केलेली आहे. माझे इथे मित्र संजय मोने इथे बसलेले आहेत, त्यांचंही या चित्रपटामध्ये मोठं काम आहे. त्याच्यात आमचे राया भावे आहेत, तिथे मला माहिती नाही, राया भावे असतील, आमचे पुष्कर श्रोत्री असतील, अनेक जण आहेत. माफ करा कोणाचं नाव राहून गेलं असेल, तर आमचे अजित भुरे इथे बसलेले, संजय भेमाणे, भेमाणेंना मी खूप सुरुवातीपासून त्यांना खूप त्रास दिला की कशा प्रकारची कलर स्कीम पाहिजे वगैरे, आणि भेमाणे देऊ अर्थातच ते उत्तम डीओपी आहेतच, परंतु मी काही तर त्रास दिला त्याबद्दल त्यांना काही त्रास झाला नसेल अशी माझी अपेक्षा आहे. अनेक लोकांना मी थोडा बहुत त्रास दिलेला आहे, त्याबद्दल मी आजच्या दिवशीच मी जरा दिलगिरी व्यक्त करतो, नंतर सांगू नका. परंतु हा चित्रपट एक उत्तम चित्रपट झालेला आहे. तेजस्विनी, धैर्य हे सर्व, राजेश मापुसकर, अजय अतुल हे सर्व, दुसरे आमचे कुणाल करण ते देखील एक, त्यांनी देखील एक या चित्रपटात एक गाणं म्हणलं आहे, त्याचे देखील आभार मानतो. आणि या चित्रपटाची सगळी टीम, या सर्व टीमला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. मराठीमधली आजपर्यंतची सगळ्यात मोठी ब्लॉकबस्टर चित्रपट हा ठरू दे अशी एक आशा अपेक्षा बाळगतो. झी झीने आम्हाला जी साथ दिली, सुभाषचंद्र गोयल यांच्याकडे मी जेव्हा गेलो त्यावेळेला त्यांनी तात्काळ हो म्हणून सांगितलं आणि हा चित्रपट आज झीने आज हातामध्ये घेतलाय. सगळ्या गोष्टी आज झी करतय, झी स्टुडिओज करतायत, त्याबद्दल त्यांचे देखील मी आभार मानतो. अजून कोणाचे राहून गेले असतील तर मला कळवा, मी तयार त्यांची आभार मानायला तयार आहे. वर्धा भाभी हाच इकडे आहे. मगाशी आमिरने साजिद भाईना विचारलं की वर्धा, तो बोले हा प्रोड्युसर आहे, बोले क्यों, बोले पुतले चलेंगे तो उसके चलेंगे, मेरे नहीं चलेंगे. धन्यवाद.
त्यांनी कृपया मंचावर थांबावं. नो हरी डोंट वरी. थँक्यू थँक्यू.